कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील पिवळ्या वाड्याजवळ राहणाऱ्या महेश साळुंखे यांच्या घराचा कोंडा को उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास नागाळा पार्कातील घरात राहण्यासाठी गेले होते या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री डाव साधला सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली शहराच्या मध्यवस्थित असलेल्या या भागात प्रथमच चोरीची घटना घडल्यामुळं नागरिकात चिंतेचं वातावरण पसरले कोल्हापुरातील पिवळ्या वाड्याजवळ प्राध्यापक महेश साळुंखे हे कुटुंबासह राहतात ते शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्यांचे बंधू नागाळा पार्क इथं राहतात गेल्या तीन दिवसांपासून साळुंखे कुटुंबीय नागाळा पार्कातील भावाच्या घरी राहण्यास गेले होते दरम्यानच्या काळात कुटुंबातील व्यक्ती पिवळ्या वाड्याजवळील घरात ये करत होती आज सकाळी साळुंखे यांचा मुलगा घराकडे आला असता दरवाजाला कुलूप नसल्याचं निदर्शनास आलं त्यांना आज जाऊन पाहिला असता दुसऱ्या मजल्यावर किचन आणि जिन्याला लागून असलेल्या चिंचोळ्या जागेत असणाऱ्या दोन तिजोऱ्या फोडलेल्या आढळून आल्या तिजोरीतील नऊ तोळ्यांचा नेकलेस आणि चार तोळ्यांचा सोन्याचा हार कर्णफुले टॉप्स अंगठ्या असे एकोणीस तोळ्यांचे दागिने आणि घरातील चाळीस रुपयांची रोकड आज्ञा चोरट्यांनी पळवून नेल्याचं स्पष्ट झालं या परिसरात रात्री बारा ते एक वाजेपर्यंत नागरिकांचा असतो तसंच पहाटेच्या सुमारास वृत्तपत्र विक्रेते फिरायला जाणारे नागरिक यांचाही वावर असतो या दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून ही चोरी केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सचिन पंडित अभिजित चव्हाण या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली